पेन्शनची कंप्लीट प्रोसेस होते डिजिटल कोणताही असा स्टेट ज्याने जस्ट अनाऊन्स केलंय कंप्लीट प्रोसेस ही डिजिटल होणार यू पीमध्ये खेळामध्ये चालणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी पी एम मोदीने केली के मोठी अनाउन्समेंट एक मोठी युनिव्हर्सिटी उभारली जाते काय ते युनिव्हर्सिटीचं नाव आणि काय नाव दिलं जाणार त्या युनिव्हर्सिटीला जी एस टीचं जस्ट डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी वनचं कलेक्शन आलंय किती झालंय ते कलेक्शन आणि काय केलं आहे नवीन रेकॉर्ड जस्ट फर्स्ट इलेक्ट्रिक बोटचं जस्ट इनॉग्रेशन झालं आहे कोण कोणी उभी केली ती बोट आणि काय केले नवीन नवीन त्या बोटने रेकॉर्ड्स फोर्टी सिक्स जी एस टी काउन्सिल मीट जस्ट आता नेक्स्ट मंथमध्ये होणार आहे कोण करणार ती पर्टिक्युलर मीट लीड आणि काय काय असणार त्याचे पर्पजेस आणि आणखी बरंच काय माझं नाव अरविंद सिरसाड करिर बाबाच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण थर्ड जानेवारी टू ट्वेंटी ट्वेंटी टू याचे कम्प्लीट अनालिसिस करणार आहोत काय झालं आहे दिवसभरात काय काय नवीन गोष्टी अनाऊन्स झाल्या इंटरनॅशनल प्लस नॅशनल प्लस स्टेट वाईज सगळं कवर करणार होतो स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत सुरुवातीपासून एकदम मन लावून सगळं ऐकायचं आहे एकदम स्टोरीच्या फॉर्ममध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये आपण कंप्लीट अनालिसिस करणार आहोत आणि एंडिंगला आपण क्विजही अटेंड करणार आहोत सगळ्यांना माहिती आहे आपण क्वीज डेली बेसिसला घेतो जस्ट टू रिवाईज एव्हरीथिंग चला तर सुरू करूया आजच्या करंट अफेअरची दुनियाची एक फेरी फर्स्ट आणि खूप महत्त्वाची बातमी तुम्हाला स्क्रीनवर मागे दिसते ओडिशा गव्हर्नमेंटने जस्ट एक नवीन स्कीम अनाऊन्स केली आहे आत्तापर्यंतची होणारी प्रोसेस पेन्शनच्या रिलेटेड जी पण होती ती फिजिकल ॲपिअरन्सने होती फिजिकली ऑफिसला विजिट द्यावी लागायची आणि तिथं डॉक्युमेंटेशन आणि खूप सारा वेळ लागायचा पेन्शनरची हीच पर्टिक्युलर अवकाळा थांबवण्यासाठी ओडिसा गव्हर्नमेंटने खूप महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे काही बातमी हळूहळू वाचूया ओडिसा लॉन्च डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सिस्टम डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सिस्टम फॉर पेन्शनर्स ट्वेंटी ट्वेंटी टू त्यांनी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सिस्टम ही एक नवीन सिस्टम सुरू केली आहे काय या सिस्टममध्ये ह्या सिस्टमच्या अनुषंगाने आज जेही पेन्शनर अप्लाय करणार त्यांना फिजिकल ऑफिसला विजिट देण्याची गरज नाही त्यांना सगळे सिस्टम ही ऑनलाईन केल्या गेली पुढे अनाउन्समेंट असे ओडिसी ओडिसा चीफ मिनिस्टर नवीन पटनायक याच्याहून तुम्हाला एक, एक जी के आन्सर भेटून जाईल की चीफ मिनिस्टर ऑफ ओडिशा इज नवीन पटनायक ओके हॅज लॉन्च अँड ऑनलाईन सर्व्हिस फॉर व्हेरिफिकेशन ऑफ आयडेंटिटी अँड सबमिशन ऑफ लाईफ सर्टिफिकेट सर्टिफिकेट फॉर पेन्शनर्स ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट तर ही एक अतिशय महत्वाची आणि खूप मोठी अनाऊन्समेंट आहे कोणतंही हे पहिलं स्टेट असं असेल ज्यांनी कम्प्लीट प्रोसेस ही ऑनलाईन केलेली आहे आपण डिटेलमध्ये याचं ओरी बघूया याच्यामध्ये कोणकोणते पॅरामिटर्स कव्हर आहेत आणि कम्प्लीट अनालिसिस काय अंडर द डिजिटल लाइफ सर्टिफिकेशन सिस्टम याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे पॉईंट आहेत जे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्यू लक्षात ठेवायचे बघा आयडेंटिफिकेशन अँड लाईफ सर्टिफिकेट्स कॅन नाव बी सबमिटेड बाय पेन्शनर्स युजिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड व्हिडिओ वेरिफिकेशन प्रोसेस म्हणजे आता घर बसल्या व्हिडिओ व्हेरिफिकेशन प्रोसेसने सगळं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होणार आहे कुठेही जायची गरज नाही तर व्हिडिओ व्हेरिफिकेशन प्रोसेस ही त्यांनी पिक्चरमध्ये आणली आहे ह्या पर्टिक्युलर सिस्टममध्ये पुढे काय बोललं आहे इट विल बी अँड इमेन्स हेल्प टू द पेन्शनर ॲज दे कॅन सबमिट देर आयडेंटिफिकेशन अँड लाईफ सर्टिफिकेट डिजिटली विदाउट व्हिजिटिंग एनी गव्हर्नमेंट ऑफिस सिम्पली बाय युजिंग देअर मोबाईल फोन्स जस्ट मोबाईल फोन जो रजिस्टर असणार त्या मोबाईल फोनचा यूज करून कोणत्याही ऑफिसला व्हिजिट न करता त्यांना ही पर्टिक्युलर पेन्शनरची जी पण त्यांची प्रोसेस आहे ती अतिशय महत्वाची आणि पुढची गोष्ट जी सी या रिलेटेड आहे दिस फॅसिलिटी विल ऑल्सो अवेल ऍट एम ओ सेवा केंद्रात लोकेटेड अक्रॉस द स्टेट म्हणजेच काय या स्टेटमध्ये वेगवेगळे केंद्र उभारणार ते डिजिटल केंद्र ज्याला एमओ सेवा केंद्र Uh, ते ही पर्टिक्युलर ऑनलाईन प्रोसेस तिथून यांना हेल्प करणार ही पर्टिक्युलर प्रोसेस पुढे ने नेण्यासाठी पटनायक सेड द इंट्रोडक्शन ऑफ डिजिटल लाईफ सर्टिफिकेट्स सर्टिफिकेट्स आणि ईड डायरी वेअर पार्ट ऑफ गव्हर्नमेंट्स फायव टी अँड एम ओ सरकार इनिशिएटिव्ज फाय टी आणि एम ओ सरकार हा इम्पॉर्टंट टर्म आहे हा त्यांनी इमि इनिशिएटिव्ह घेतला आहे सर फायू टी काय तर फायू टीमध्ये टीमवर्क एक टी स्टँड फॉर टीमवर्क देन टेक्नॉलॉजी देन ट्रान्सपरन्सी ट्रान्सफॉर्मेशन आणि टाईम लिमिट या पाच महत्त्वाच्या बाबी एकदम मस्त या पाच महत्त्वाच्या बाबी यांनी कन्सिडर केल्या आहे जेणेकरून ही पर्टिक्युलर स्कीम वेळेत संपेल वेळेत लोकांची पेन्शन स्टार्ट होईल विदाउट एनी डिले आणि याच्या ट्रान्सपरन्सीसुद्धा मेंटेन केल्या जाईल तर हा फाय फाँट, फायव्ह टीचा मोटो आहे आणि एमओ एम ओ सरकार इन, इनिशिएटिव्ह कशासाठी आहे तर व्हाईल एमओ सरकार इनिशिएटिव्ह अ टू ब्रिंग प्रोफेशनलिझम अँड बिहेव्हिअरल चेंजेस इन पब्लिक ऑफिस थ्रू डायरेक्ट रँडम फीडबॅक सिस्टम फ्रॉम सिटीजन्स फक्त ही सिस्टम यांनी सुरू करून सोडली नाही तर फीडबॅकही कॉन्टिन्युअस बेसवर घेतला जातील की कि किती प्रॉपरमध्ये ही पर्टिक्युलर सिस्टम युटिलाईज होती तर हा होता कम्प्लीट डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सिस्टमचा एक ओवरव्ह्यू दोन तीन गोष्ट ज्या लक्षात ठेवायच्या आहे की आपले पटनायक हे ओडिसाचे आपले सी एम आहे ही एक महत्वाची गोष्ट आणि दुसरं तो तुमचा जी केला मदत करेल आणि ही पर्टिक्युलर सेवा जी सुरू केली आहे ती व्हिडिओ व्हेरिफिकेशन प्रोसेस थ्रू होणार आहे बरोबर आणि जे दोन इम्पॉर्टंट टर्म आहे ते फाईव्ह टी आणि एम ओ सरकार इनिशिएटिव्ह या टोटल दोन टर्म याच्यामध्ये युटिलाईज केल्या गेल्या आहेत बरोबर आता याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर काही अनालिसिस करायची असेल तर मी सेपरेट ठेवली आहे सगळ्यात पहिले अनालिसिस ओडिसाचं कॅपिटल काय जर आता ओडिसा न्यूजमध्ये आलं म्हणजे ओडिशाच्या रिलेटेड कोणताही क्वेश्चन तुम्ही एक्झामला एक्सपेक्ट करू शकता म्हणून मी ओडिशाच्या रिलेटेड ज्या ज्या गोष्टी त्या कवर केल्यात द कॅपिटल ऑफ ओडिसा इज भुवनेश्वर ही एक पहिली आणि महत्वाची गोष्ट सेकंड गोष्ट ओडिसाचे गव्हर्नर गणेशी लाल हे ओडिसाचे गव्हर्नर आहे ही करता दुसरी एक बातमी आणि ओडिसाचे चीफ मिनिस्टर नवीन पटनायक म्हणून बोललो की डायनामिक ह्या ज्या गोष्टी आपण करतोय त्याच्याबरोबर स्टॅटिक गोष्टी सुद्धा आपण अॅडॉप्ट करणार आहोत सेपरेट सेपरेट वाचण्याची गरज नाही दोन्ही एक साथ चला ही पहिली न्यूज कव्हर केल्यानंतर दुसरी आणि अतिशय महत्वाची बातमी जी दिवसभर ट्रेंडमध्ये होती आज त्याच्यामध्ये मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी सर मेजर ध्यानचंद यांच्या नावाने युनिव्हर्सिटी ओपन केली जाते युपीमध्ये याचा पर्पज काय असणार आहे किंवा युनिव्हर्सिटी का ओपन केले गेली युनिव्हर्सिटीमध्ये काय इंटेक असणार कोणकोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल असणार वेगवेगळे प्रश्न आहेत सगळे आपण अनालिसिस करणार आहोत पण त्याच्या अगोदर सर ध्यानचंदबद्दल थोडी अनालिसिस करूया कारण यांच्या नावाने युनिव्हर्सिटी ओपन होते म्हणजे यांच्याबद्दल एक थोडं बॅकग्राऊंड आपल्याला पाहिजे सर ध्यानचंद यांना द विजाट या नावाने ओळखलं जातं यांचं नामांकरण द विजाट द विजाट ऑर मॅजिशियन द मॅजिशियन ऑफ हॉकी हॉकीचा एक मॅजेशियन म्हणून सर ध्यानचंद यांना ओळखलं जातं हे सुपर बॉल कंट्रोल यांचा होता यांनी जे इंटरनॅशनल जे खेळले ते हॉकीचे मॅचेस नाइनटीन ट्वेंटी सिक्स पासून नाईनटीन फोर्टी नाईन पर्यंत त्यांनी जवळजवळ पाचशे सत्तर एवढे गोल केले एकशे पंच्याऐंशी मॅचेसमध्ये हा आणि त्यांचा असलेला एक मोठा रेकॉर्ड आहे तर सर ध्यानचंद हॉकीशी रिलेटेड आहे राईट हे पहिलं थिंग आणि सेकंड खूप महत्वाची गोष्ट त्यांना जे नामांकन केलं द विजाड किंवा द मॅजिशियन ऑफ हॉकी हो या नावाने ओळखलं जातं तर त्यांच्याच नावाने ही युनिव्हर्सिटी ओपन केली जाते युपीला याचा मेन पर्पज आहे हा भ्रष्टाचार वगैरे थांबवण्यासाठी खेळामध्ये जे राईट कॅन्डिडेट आहे त्यांचंच प्रॉपर सिलेक्शन व्हावं आणि तेच पुढे जावं हा एक पर्पज ह्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी मागे ओपन करायचं आहे आपण कंप्लीट अनालिसिस करूया mm. कारण खूप mm. कर mm. महत्त्वाची गोष्ट आहे क्वेश्चन कोणत्याही कॉर्नरमधून येऊ शकतो एक एक बघूया द प्राईम मिनिस्टर विल ले फाउंडेशन स्टोन ऑफ मेजर ध्यानचंद स्पोर्ट युनिव्हर्सिटी इन मिरट कुठे ओपन होती युनिव्हर्सिटी मिरटला ओपन होते बरोबर इनॉग्रेशन कोणी केलं नरेंद्र मोदीने पुढे काय द युनिव्हर्सिटी विल बी इस्टॅब्लिश ॲट सलावा अँड काली विलेजेस ऑफ सरदाना टाउन इन मिरट राईट अँड याचा कॉस्ट जो आहे त्याचा सेव्हन हंड्रेड करोड रुपीज एवढा त्याचा बजेट आहे एवढा एवढा पैसा लागणार आहे ती पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी हा एक नंबर महत्त्वाचा आहे पुढे जर आणखी अॅनलिसिस केली द युनिव्हर्सिटी विल हॅव टू विल हॅव द कॅपॅसिटी ऑफ अराउंड वन झिरो एट झिरो स्पोर्ट्स पर्सन अरे बापरे मोठा काउंट आहे अराउंड वन थाउजंड अँड एटी स्पोर्ट्स पर्सनची कॅपॅसिटी त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमध्ये असणार आहे हा नंबरही अतिशय महत्वाचा आहे त्याच्यात इन्क्लूड फायव्ह फोर्टी फिमेल आणि फायव्ह फोर्टी मेल इक्वल दिलं दोघांना डिस्ट्रिब्युशन इक्वल आहे की इयरली आपले फाय फोर्टी फिमेल आणि फायव्ह फोर्टी मिमेल मेल पर्सन त्याच्यात इनटेक त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीचा आहे दॅट इज अ ह्यूज काउंट युनिव्हर्सिटी बद्दल थोडं बोलायला गेलं हा इथं झालं की बजेट किती असणार सेव्हन हंड्रेड करोड रुपीज आणि इनटेक किती असणार युनिव्हर्सिटीचा तो आपण बघितला फायव्ह फोर्टी प्लस फाय फोर्टी अराउंड वन झिरो एट झिरो हा मोठा इनटेक त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीचा आहे दुसरं अबाउट युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीबद्दल थोडंफार माहिती पाहिजे आपण ते आपण त्याची थोडी ॲनालिसिस करूया द स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी विल बी इक्विप्ड विथ मॉडर्न अँड स्टेट ऑफ आर्ट स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडिंग द सिस्टमॅटिक हॉकी ग्राउंड फुटबॉल ग्राउंड बास्केटबॉल हॉलीबॉल हँडबॉल कबड्डी ग्राउंड लॉन ऑफ कोर्ट जिमनॅशियम अँड सिंथेटिक रनिंग स्टेडियम स्विमिंग पूल मल्टीपर्पज हॉल अँड सायक्लिंग वेल्डम या सगळ्या फॅसिलिटी ही पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी इन्क्लूड करणारे इन शॉर्ट जर सांगायला झालं स्पोर्ट्स रिलेटेड सगळ्या ऍक्टिव्हिटी तर होणार आहे सगळ्या प्रॉपर ट्रेनिंग ह्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमधून दिल्या दिल ह्या युनिव्हर्सिटीमधून दिल्या जाणार राईट नेक्स्ट महत्वाची म्हणजे इट विल ऑल्सो हाऊस फॅसिलिटीज फॉर शूटिंग बाकी शूटिंग झालं जिमनॅस्टिक झालं वेट लिफ्टिंग झालं ह्या ह्या ज्या बाकीच्या फॅसिलिटी याची ही ट्रेनिंग ही पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी देणार आहे राईट तर युपी मधली ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी ज्याच्यामध्ये नवीन युनिव्हर्सिटी ओपन होते राईट त्याचे इनॉग्रेशन जर झालंय याला तसा वेळ खूप लागणार आहे पण योगी आदित्यनाथने काही अडीच वर्ष का तीन वर्षाचा टाइम दिला त्या झोनमध्ये ते बोललेत की आम्ही याचं पूर्ण कन्स्ट्रक्शन कम्प्लीट करू कारण तुम्ही बघितलं युनिव्हर्सिटीचा कॅम्पस खूप मोठा आहे वेळ लागणार आहे पण अडीच तीन वर्षामध्ये आम्ही कम्प्लीट हे कन्स्ट्रक्शन करू असं श्री योगीजींनी सांगितलंय राईट तर हे होतंय टोटल युनिव्हर्सिटीबद्दलच्या गोष्टी हो नेक्स्ट आणि अतिशय काय बोलता येईल्याला इन्व्हेन्शन टाईप ही न्यूज आहे पहिली इलेक्ट्रिक बोट धावते कोची वॉटर मेट्रो कोचीने फर्स्ट इलेक्ट्रिक बोट अनाउन्स केली बोटचं पिक्चर मी बॅकग्राऊंडला ठेवलं आहे याच्यात नवल असं कारण ही इलेक्ट्रिक बोट आहे पण इथे जी बातमी थांबत नाही याच्यामध्ये ज्या फॅसिलिटी ज्या बोटमध्ये त्या अमेझिंग आहे तुम्ही ऐकून नक्की शॉक व्हाल हो की ज्या नॉर्मल बोटमध्ये ज्या फॅसिलिटी तुम्हाला भेटणार नाही त्या इलेक्ट्रिक बोटमध्ये तुम्हाला भेटणार कम्प्लीट ॲनालिसिस करूया बघा इन केरला फर्स्ट बॅटरी पॉवर इलेक्ट्रिक बोट ही पहिली असणार आहे जी बॅटरीवर धावणार आहे विल बिल्ड फॉर कोची वॉटर मेट्रो प्रोजेक्ट कोची वॉटर मेट्रो प्रोजेक्टसाठी ही तयार केली गेली आहे आणि ही हँडेड ओव्हर कोणाला गेली आहे ही हँड ओव्हर केली आहे कोची मेट्रो रेल्वे रेल्वे लिमिटेडला हँड ओव्हर केली गेली ही बोट राईट सो जर याची फॅसिलिटी बघितली तरी फुल्ली एअर कंडिशन बोट ही असणार आहे त्याच्यामध्ये इज अमाऊंक ट्वेंटी शिपयार्ड फॉर सेवन फोर्टी सेव्हन करोड रुपीज कोची वॉटर मेट्रो प्रोजेक्ट ज्या तेवीस आणखी तेवीस अशा बोट बनवायला जाणार आहे याचा टोटल बजेट किती आहे सेवन फोर्टी सेव्हन करोड रुपीज एवढं बजेट आहे जितके आपण नंबर ऑफ बोट बनणार आहे कोची वॉटर मेट्रो सिस्टम विल हॅव बघा टोटल सेव्हन्टी एट फेरीज आहे लिंकिंग थर्टी एट टर्मिनल वेगवेगळ्या अडोतीस टर्मिनल तर टच करणार आहे आणि टोटल ओवर सेवन्टी सिक्स रूट किलोमीटर सेव्हन्टी सिक्स किलोमीटरचा जो अराउंडचा जो जो पण अराउंडचा एरिया तेवढा एरिया या पर्टिक्युलर मेट्रोच्या ज्या uh, ट्रेन आहे ही कवर करणार आहे राईट जर इच्या ऑब्विसली ही जी मेट्रो आहे ही बॅटरी पावर आहे राईट तर आपल्याला माहित पाहिजे बॅटरीची कॅपॅसिटी वगैरे किती आहे तर बॅटरी पॉवर वॉटर मेट्रो बोट कॅन कॅरी हंड्रेड पॅसेंजर शंभर पॅसेंजरची कॅपॅसिटी असणारी ही मेट्रो आहे राईट ही एक महत्त्वाचं आणि ही जी रेल्वे आहे दे सेड इट वॉज द फर्स्ट टाइम इन द वर्ल्ड वर्ल्डमध्ये पहिल्यांदा असं होतं की सेंट्रली कंट्रोल इंटिग्रेटेड वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टम विथ अ लार्ज फ्लीट इज पावर बाय द बॅटरी पहिल्यांदा असं होतंय की हंड्रेड पॅसेंजर इज ह्यूज कॅपॅसिटी राईट मोठा नंबर आहे आणि एअर कंडिशन वगैरे त्याची फॅसिलिटी आहे पहिल्यांदा पूर्ण वर्ल्डमध्ये असं होतंय की एवढी लार्ज कॅपॅसिटी असणारी बॅटरीवर चालणारी मेट्रो लॉन्च झाली राईट सो ही पण एक अतिशय महत्वाची आणि सुंदर अशी बातमी आहे जी टेक्नॉलॉजीच्या दुनियामध्ये नक्कीच एक माइलस्टोन अचीव्ह केलाय आपण ही पर्टिक्युलर बॅटरीवर चालणारी बोट हे करून हो, राईट सो so, नेक्स्ट हा चेहरा तर सगळेच ओळखला असणार राईट निर्मला सीतारामन आपलं फोर्टी सिक्स जीएसटी काउन्सिल मीट होतंय राईट फोर्टी सिक्स्थ आहे जी एस टी काउन्सिल मीट याच्यामध्ये जी एस टी रिलेटेड ज्या पण गोष्टी आहे त्या डिस्कस केल्या जातात कशाला किती जी एस टी लागला लागला गेला पाहिजे सध्या ज्या जी एस टी जी याच्यामध्ये डिस्कशनमध्ये आहे ते हे टेक्स्टाईलवर लागणारं जीएसटी तू मागे बघितलं गुजरातला खूप मोठी कॅम्पेन वगैरे चाललेले आहे जेव्हा जीएसटी मध्ये मॉडिफिकेशन केलेलं टेक्स्टाईलला कारण गुजरात हे टेक्स्टाईल साठी जाणं जाणार मोठं शेअर आहे आणि जेव्हा जीएसटी मध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे तेव्हा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट हा गुजरातलाच झालेला तर त्याच्यावर एक महत्वाचं डिसिजन या पर्टिक्युलर काउन्सिलमध्ये घेतलं जाईल अशी आशा आहे राईट तर हे फोर्टी सिक्स्थ काउन्सिल आहे निर्मला सीतारामन हे आता त्याला चेअर करणार आहेत काय असणार आहे टोटल काउन्सिल काय काय इम्पॉर्टंट डिसिजन याच्यामध्ये होऊ शकतात कम्प्लीट ॲनालिसिस आपण करणार आहे राईट तर बघा फोर्टी सिक्स्थ जीएसटी काउन्सिल मीट याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट जे असणार आहे हे काउन्सिल जे होणार ते कुठे होणार न्यू दिल्ली बघा तर जीएसटी काउन्सिल ऑफ फोर्टी सिक्स्थ मीटिंग पहिली गोष्ट हे न्यू दिल्लीला होतंय अंडर द चेअरमॅनशिप ऑफ युनियन फायनान्स अँड कॉर्पोरेट अफेअर मिनिस्टर श्रीमती निर्मला सीतारामन मग आपलं इथे जी केला एक पॉइंट भेटला की फायनान्स अँड कॉर्पोरेट अफेअर मिनिस्टर निर्मला सीतारामन या आहेत तुम्ही तुमच्या जी केमध्ये ऍड करू शकता राईट त्यांच्या चेअरमॅनशिप मध्ये ही पर्टिक्युलर काउन्सिल होणार आहे याचे आणखी इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे द जीएसटी काउन्सिल हॅज रिकमेंडेड डिफरिंग द डिसिजन टू चेंज द रेट्स इन द टेक्स्टाईल द फोर्टी फिफ्थ जीएसटी काउन्सिल मिटिंग राईट याच्यामध्ये टेक्स्टाईल रिलेटेड जे जीएसटीचे जे रेट्स आहेत त्याच्याबद्दल डिसिजन घेतले जाणार आहे राईट कॉन्सिक्वेंटली द एक्झिस्टिंग जीएसटी रेट किती आहे फाय पर्सेंट इन्स्टेड ऑफ पर्सेंट पाच टक्के बारा टक्के जागी मग याच्यावर काहीतरी डिसिजन घेतलं जाईल अशी एक होप्स आहे राईट द कन्वर्जन द कन्व्हेन्शन टेन स्पेशल सिग्निफिकन्स ॲज इट कम्स डेज अहेड ऑफ सीताराम प्रेझेंटिंग द मच अँटिसिपेटेड युनियन बजेट ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ऑन फेब्रुवारी वन फॉर विच शी हॅज होल्डिंग अ सिरीज प्री बजेट कन्सल्टेशन विथ स्टेक होल्डर्स जे आता आपलं बजेट येणार आहे दोन हजार बावीस तेवीस तर त्याच्यासाठी याच्यामध्ये होणारे डिसिजन खूप इम्पॉर्टंट असणार आहे राईट आता ह्या बावीस तेवीसच्या बजेटबद्दल थोडं बोलूया पहिली गोष्ट हे बावीस तेवीसचं जे बजेट आहे ते कधी होणार आहे फेब्रुवारी वनला होणार फर्स्ट फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी टू ला हे पर्टिक्युलर बजेट अनाऊन्स होणार आहे बघ या बजेटबद्दल थोडंसं आणखी इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात घ्या एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट आहे द ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री युनियन बजेट ऑफ इंडिया विल बी प्रेझेंटेड बाय फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन ऑन फेब्रुवारी वन ट्वेंटी ट्वेंटी टू राईट यांनी हे या बजेटला प्रेझेंट करणार आहे दिस विल बी फोर्थ बजेट ऑफ दी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी अतिशय महत्वाचं नरेंद्र मोदी जो जेव्हापासून सरकारमध्ये आलेत तेव्हापासूनचं हे फोर्थ बजेट असणार आहे राईट फोर्थ बजेट लेड एन डी ए गव्हर्नमेंट इन सेकंड टेन्युअर त्यांच्या सेकंड त्यांचा कार्यकाल दुसरा आहे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर त्यांच्या सेकंड टेन्युअरमध्ये हे फोर्थ बजेट असणार आहे द ट्वेंटी वन ट्वेंटी टू बजेट प्रेझेंटेड ऑन फर्स्ट फेब्रुवारी दिस इयर वॉज द फर्स्ट वन टू वन प्रेझेंटेड ओरली ड्यू टू द ऑन गोइंग कोरोना व्हायरस दिस इज पॅन्डेमिक अतिशय महत्त्वाचे पण आहे हे पहिलं असे बजेट आहे जे ओरली डिस्कस केले जाणारे ओरली होणार आहे ड्यू टू दिस पॅन्डेमिक सिच्युएशन कोरोनाची जी पण आता सिच्युएशन आहे त्याच्यामुळे हे याच्या जे डिस्कशन आहे दॅट विल बी प्रेझेंटेड ओरली सो so, ह्या होत्या फोर्टी सिक्स जीएसटी काउन्सिल मीटच्या महत्त्वाच्या बाबी आपल्याला जे लक्षात ठेवायचे कोण चेअर करणार आहे किती तारखेला होणार आहे आणि टेक्स्टाईल रिलेटेड जीएसटीचं जे पण डिसिजन त्याच्यावर होणार आहे आणि दुसरं आणि अतिशय महत्त्वाचं पंतप्रधानाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेकंड टेन्युअरमध्ये हे फोर्थ ब्रज बजेट आहे जे रिप्रेझेंट होणार आहे राईट सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट दॅट वी शुड नो अबाउट द फोर् सिक्स जीएसटी काउन्सिल मीट विच विल बी हेल्ड ऑन फर्स्ट ऑफ फेब्रुवारी लाइक आता जे बजेट येणार आहे त्याच्यामध्ये ते रिप्रेझेंट होणार आहे आयटी दुनियातली नेक्स्ट बातमी आहे जरा बजेटच्या बाहेर येऊया आणि आयटी मध्ये घुसूया राईट बोर होऊ देऊ नका स्वतःला या ज्या बातम्या या तुम्हाला कशा ना कशा लक्षात ठेवायच्या आहेत इंटरेस्ट क्रिएट करायचा आहे राईट सो so, टेक महिंद्रा आयटी टी फील्डमधली ही महत्वाची बातमी टेक महिंद्रा टू अक्वायर हंड्रेड पर्सेंट स्टेक इन आयलियस इंडियन ग्रीट ग्रीन इन्व्हेस्टमेंट आलियाझ इंडिया ग्रीट इन्व्हेस्टमेंटचे हंड्रेड पर्सेंट स्टेक ही टेक महिंद्रा ऍक्वायर करणार आहे म्हणजे खरेदी करणार आहे याच्यामुळे गोष्टी का होणार टेक महिंद्राची किती स्टॅमिना वाढणार आहे की कोणकोणत्या फील्डमध्ये त्यांचं स्वतःचं वर्चस्व गाजवणारे पूर्ण डिटेलमध्ये अनालिसिस करूया कारण सध्या टेक महिंद्रा ह्या दोन गोष्टीसाठी खूप ट्रेंडमध्ये राईट सो काय करणारे टेक महिंद्रा हळूहळू बघूया टेक महिंद्रा हॅज अ प्रपोजल ऑफ ऍक्वजेशन ऑफ हंड्रेड पर्सेंट स्टेक ओके इन द ॲलिस इंडिया आणि ग्रीन इन्व्हेस्टमेंट म्हणजे इंडिया आणि ग्रीन इन्व्हेस्टमेंट ह्याच्या कंपनीज याचे हंड्रेड पर्सेंटची जे स्टेक आहे ती टेक महिंद्रा खरेदी करणार आहे फॉर टोटल कन्सिडरेशन किती असणार त्याची टी वन ट्वेंटी फाईव्ह मिलियन डॉलर इतकं त्याचं हे असणार आहे त्याचे अमाऊंट असणार आहे द विल बघा हे ॲक्वेजेशन केल्यामुळे म्हणजे याच्यामध्ये त्यांचं तो एवढं स्टेक होल्ड झाल्यामुळे टेक महिंद्राच्या कॅपेबिलिटीज वाढणार आहे कशामध्ये डिजिटल एक्सपी एक्सपिरियन्स सोल्युशन नंतर लर्निंग अँड डेव्हलपमेंट मार्केटिंग नंतर इन्स् इन्स्ट्रक्शनल डिझाईन इंजिनिअरिंग क्लाउड अँड ॲटोमेशन बी आय अँड अॅले अॅनालिटिक्स अँड टेक्निकल स्पोर्ट्स सर्व्हिस आहे ज्याच्यामध्ये असेही टेक महिंद्रा सर्व्हिस देते पण ड्यू टू दिस ॲक्वेजेशन त्यांचा त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग होल्ड म्हणून ते असणार आहे राईट सो ही पण एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे आय टी जा टेक महिंद्रा होल्ड करणार आहे कोणाचे एलिस ऍलिस इंडिया आणि ग्रीन इन्व्हेस्टमेंट यांचे आ, यांचे स्टेक राईट यांचे स्टेक ते होल्ड करणार आहे राईट ही बाबती जरी तुम्हाला मी सांगितली पण हे सांगण्यामधला माझा पर्पज हा होता कारण आता टेक महिंद्रा मार्क ट्रेडमध्ये आहे म्हणून टेक महिंद्रा रिलेटेड कोणतेही क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता म्हणून एक्झाम पॉईंट ऑफ काही इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्या मी त्या नोट डाऊन केल्या टेक महिंद्रा चे सीईयू सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ते असणारे सी पी गुर गुरुनानी राईट हा एक महत्वाचा गोष्ट टेक महिंद्राचं हेडक्वॉर्टर कुठे आहे हेडक्वॉर्टर टेक महिंद्राचं पुण्याला इथं आहे टेक महिंद्राचे फाउंडर आनंद महिंद्रा राईट ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि टेक महिंद्रा कधी कधी एस्टॅब्लिश झालेलं नाईन्टीन एटी सिक्स सो हे तीन चार पॉईंट आहे जे एक्झाम पॉईंट ऑफ व्यू खूप 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 महत्वाचे राईट कारण टेक महिंद्रा आता ट्रेंड मध्ये आहे म्हणजे बातमी क्वेश्चन कुठूनही पडू शकतो राईट त्या दोन चार गोष्टी स्क्रीनशॉट काढून घ्या लिहून घ्या नोट डाऊन करून घ्या लक्षात ठेवा जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं बट दीज आर द दी इम्पॉर्टंट पॉईंट दॅट यू शुड नो अबाउट दी टेक महिंद्रा ग्रेट जीएसटी माहिती तर सगळ्यांनाच मागे खूप ट्रेंडमध्ये होतं प्रत्येक गोष्टी लागतो जीएसटी काही खरेदी करा जीएसटी हा एक ऍडिशनल असा नंबर तुमच्या बिलवर छापलेला असतो जो देण्याचं आपलं कधीच मन नसतं राईट पण द्यावा नक्कीच लागतो तर जीएसटी बद्दल कलेक्शन बद्दल एक बातमी आहे जी सध्या आज दिवसभर ट्रेंडमध्ये होतं जीएसटीचं कलेक्शन वन पॉईंट टू लॅक्स करोड इन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी वन डिसेंबरला जीएसटीचं जे आतापर्यंत जे कलेक्शन झालंय वेगवेगळ्या एरियामधून कशाला जीएसटी लागू द्या टोटल कलेक्शन हे वन पॉईंट टू लॅक करोड एवढं झालंय तर ह्या कलेक्शन बद्दलची ही बातमी आहे टोटल अनालिसिस करूया बघा जीएसटी कलेक्शन स्टूड ऍट वन पॉईंट टू लॅक करोड इन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी वन डिसेंबर ट्वेंटी वन पर्यंतचं जे कलेक्शन आहे ते किती होते वन पॉईंट टू नाईन लॅक

त्याच्यामध्ये जे सी जी एस टी जी एस टीचे पार्ट असा आहे सी जी एस टी आणि एस जी एस टी या दोघांचं कंबाईन आपली जी एस टी असते तर सी जी एस टीचं किती ट्वेंटी टू थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड सेवन्टी एट करोड आणि सी जी एस टी किती ट्वेंटी एट थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी एट करोड आणि आय जी एस टी पण एक असतं त्याचं कलेक्शन किती सिक्स्टी नाईन थाउजंड वन थाउजंड सॉरी सिक्स्टी नाईन थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी फाय करोड राईट याच्यामध्ये एवढं सगळं कलेक्शन जी एस टीने वेगवेगळ्या याच्यातून केलं आहे राईट थोडंसं आणखी डीपमध्ये बोलायला गेलं So though the collection was lower than 1.3 lakh crore mapped in the November-December, is the sixth month in a row when the revenue from goods sold and service retained stood at over 1 lakh crore. Average monthly gross GST collection for the third quarter of current year has been 1.30 lakhs against the average monthly collection. रुपीज वन पॉइंट वन झिरो लॅक करोड अँड वन पॉईंट वन फायव्ह लॅक करोड इन द फर्स्ट अँड सेकंड क्वार्टर फर्स्ट आणि सेकंड क्वार्टरचं किती होतं वन पॉईंट वन झीरो लॅक होतं आणि सेकंड क्वार्टरचं वन पॉईंट वन फाय आणि आपलं हे जे डिसेंबरचं कि किती वन पॉईंट टू लॅक करोड याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे द नंबर कलेक्शन किती झालंय आणि लास्ट इयरच्या कम्पेअरमध्ये थर्टीन थर्टीन वन थ्री पर्सेंट हायर कलेक्शन झालंय दोन तीन गोष्टी ज्या तुम्ही लक्षात ठेवू शकता जीएसटी कलेक्शन बद्दलच्या बाकी एक्स्ट्रा काही लक्षात ठेवायची गरज नाही राईट right? चला पुढे पुढे बोलूया ही पण एक अतिशय महत्वाची बातमी आहे बातमी महत्त्वाची याच्याकरता म्हणेल कारण सध्या इलेक्शन वेगवेगळ्या स्टेटमध्ये चालू आहे तर इलेक्शन चालू असले म्हणजे पैशाचा व्यवहार येतोच कारण फायनान्शियल नीड ज्या पण इलेक्शन रिलेटेड फायनान्शियल फायनान्शियल कन्वर्जन होतं फायनान्शियलचं जे पण देवाणघेवाण केली जाते मराठीत सांगायला झालं ती पैशाच्या माध्यमातून केली जाते तीच अवॉइड करण्यासाठी जेणेकरून काही भ्रष्टाचार वगैरे ज्या गोष्टी त्या अवॉइड करण्यासाठी गव्हर्मेंटने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे गव्हर्मेंट अप्रूवड नाईन्टीन्थ ट्रँचे ऑफ इलेक् ऑफ इलेक्टोरल बॉन्ड एक इलेक्टोरल बॉन्ड नावाची गोष्ट मार्केटला आली आहे काय असते इलेक्टोरल बॉन्ड पूर्ण डिटेल मी सांगणार फक्त एवढं लक्षात घ्यावं की पैशाची रिप्लेसमेंट आता इलेक्टोरल बॉन्डने केली आहे मग काय बॉन्ड घेऊनच जायचं कायची व्हॅलिडिटी किती असणार कोणती बँक आहे जे या बॉन्डचं कन्वर्जन परत पैशात करून देणार या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत चला बातमीमध्ये थोडं मध्ये घुसूया बघा सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं इलेक्ट्रोल बॉन्ड असतो तरी काय त्याच्याबद्दल मी खाली थोडी एक शॉर्ट डिस्क्रिप्शन दिले जेणेकरून तुम्हाला ज्यांच्याकरता ही टर्म नवीन आहे इलेक्टोरल बॉन्डची त्यांना याची माहिती कळेल बघा इलेक्ट्रॉल बॉन्ड हॅव बीन पिच्ड ॲज अँड अल्टरनेटिव्ह टू कॅश मी तुम्हाला पहिलेच बोललो की कॅशला एक अल्टरनेटिव्ह -like म्हणून हा बॉन्ड असतो इन्स्टेड ऑफ कॅश देण्यापेक्षा बॉन्डवरती अमाऊंट लिहिलेली असते आणि तेवढा पैसा जितका त्या बॉन्ड लिहिला आहे बँकेला अप्रूव्ह करावाच लागतो हे डोनेशन मेड टू पॉ पौ, जे पण पॉलिटिकल पार्टीला डोनेशन वगैरे दिल्या जातात इलेक्शनच्या वेळेमध्ये तो त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी मेंटेन राहावी म्हणून मं, म्हणजेच काय त्याच्यामध्ये काहीही भ्रष्टाचार नावाची गोष्ट राहू नये हिशोब एकदम प्रॉपर राहावा ही ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी गव्हर्नमेंटने हा इलेक्टोरल बॉन्ड नावाचा कॉन्सेप्ट आणला आहे बरोबर हाओएवर आता ऑब्विस्ली काही चांगला निर्णय घेतला त्याला अपोजिशन असतं पार्टीज अपोजिशन वगैरे आहे अपोजिशन पार्टीज हॅव बीन रेज कन्सर्न अबाउट द अलेजड ओपॅक इन फंडिंग थ्रू द सच बॉन्ड्स सो ऑबियसली अपोजिशन असणार कारण केव्हाही चांगला डिसिजन होतं अपोजिशन नक्की पिक्चरमध्ये येतं पण एनिवे आपल्याला अपोजिशनमध्ये घुसायचं नाही आपल्याला जे दिलं आहे जे मार्केटला अवेलेबल आहे त्याच्याबद्दल जस्ट पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन ठेवायची तर पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन ही आहे की हे जे बॉन्ड आपले अनाऊन्स झालेत हे जे बॉन्ड आपले अनाऊन्स झालेत हे पैशाच्या रिप्लेसमेंटसाठी अनाऊन्स केल्या गेलेले राईट ना आता त्या बॉ हे जे पर्टिक्युलर डिस्टिंग घेतलं याच्यामध्ये एक शॉर्ट बघूया द government हॅज approved द issuance ऑफ 19th tranche ऑफ इलेक्ट्रिकल bonds विच विल बी ओपन फॉर सेल फ्रॉम जानेवारी वन टू टेन ट्वेंटी ट्वेंटी टू याचं जे बॉन्डचं जे पर्टिक्युलर ड्युरेशन आहे ते कधीपासून व्हॅलिड असणार एक जानेवारीपासून दहा जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत अहेड ऑफ असेंब्ली इलेक्शन इन फाईव्ह स्टेट्स पाच स्टेटमध्ये हा पर्टिक्युलर बॉन्ड युटिलाइज केला जाईल कारण तिथे सध्या इलेक्शन आहे कोणकोणते स्टेट येते उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब एचपी हिमाचल प्रदेश आणि गोवा या पाच स्टेटच्या मध्ये जे इलेक्शन होतात ते त्या पाच मध्ये या च युटिलायझेशन केलं जाईल कोणती अशी बँक आहे जी बँक हे पर्टिक्युलर बॉन्ड एक्सेप्ट किंवा त्याला परत त्याची मध्ये कन्वर्ट करून देईल तर स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय ही अशी बँक आहे ती अक्रॉस किती लिहिलं बघा हॅज बिन ऑथराईज टू इश्यू अँड अँड कॅश हे ते बॉन्ड इश्यू करतील आणि त्याला कॅशमध्ये पण करतील इलेक्ट्रिकल बॉन्ड थ्रू ट्वेंटी नाईन स्पेशलाइज ब्रँचेस त्यांच्या सगळ्याच एसबीआय नायकांना त्यांच्या ट्वेंटी नाईन स्पेशलाइज ना ब्रँचेस असणार त्या ब्रँचमधून हे पर्टिक्युलर कन्व्हर्जन बॉन्डचं केलं जाईल अँड देर इज नो लिमिट ऑन नंबर ऑफ बॉन्ड्स ऑन इंडिव्हिज्युअल ऑर कंपनी ही पण सगळ्यात महत्त्वाची बातमी एक पर्टिक्युलर पर्सन किती नंबर ऑफ बॉन्ड इशू करणार वगैरे याच्यावर काही लिमिटेशन आतापर्यंत दिलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जी व्हॅलिडिटी ती पंधरा दिवसाची असणार आहे बॉन्ड इश्यू केल्यापासून जे पुढचे पंधरा दिवस तो बॉन्ड व्हॅलिड असेल तर थोडी आयडिया आली असेल की बॉन्ड्स काय जास्त डीपम जायची गरज नाही कारण एकच टॉपिक एक्झामसाठी नाही भरपूर सारे नॉल गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टी घ्यायच्या बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या बरोबर तर बॉन्डचं पर्पज थोडं लक्षात आलं ना की मग लक्षात ठेवा थोडं थोडं इझी जातं तर एस बी आय एस बी आय बँक अशी असणार ते एनकॅश कॅश करणारे हे पर्टिक्युलर बँड बॉन्ड आणि पाच कोणते स्टेट आहे जिथे युटिलाइज होणार आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब हिमाचल प्रदेश आणि गोवा आणि कधीपासून कधीपर्यंत व्हॅलिड असणार आहे जानेवारी वन पासून दहा जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत परफेक्ट नेक्स्ट परत मेट्रोच्या दुनियातली सगळ्यात मोठी आणि आज आस ट्रेनमध्ये असणारी बातमी म्हणजे वर्स्ट वर्ल्ड लॉंगेस्ट लाईन ओपन इन चायना चायनाने मेट्रोमधली सगळ्यात लॉंगेस्ट लाईन ओपन केली लाँग आहे लाईन म्हणण्यापेक्षा तेवढा लॉंग डिस्टन्सला मेट्रो धावते राईट किती असणार आहे डिस्टन्स कुठून कुठपर्यंत धावणार आहे हे सगळं आपण डीपमध्ये हळूहळू बघूया व्हेरी गुड पहिले थोडं न्यूजमध्ये थोडं डीप जाऊया राईट शंघाई राईट शंघाई हे त्या सिटीचं नाव आहे तिला हॅज ओपन टू न्यू मेट्रो लाईन्स दोन नवीन मेट्रो लाईन सुरू केल्या आहे अ फोल्डिंग इट्स रँक ॲज द सिटी विथ द लार्जेस्ट मेट्रो नेटवर्क इन द वर्ल्ड ही पर्टिक्युलर लाईन ओपन झाल्यापासूनना चायना ही अशी कंट्री बनली आहे जिथे लार्जेस्ट मेट्रो लाईन कम्पेअर्ड टू टोटल वर्ल्ड आहे विथ न्यू लाईन द टोटल लेंथ ऑफ शंघाईज मेट्रो नेटवर्क इज एक्सटेंडेड टू एट थर्टी वन किलोमीटर दिस द लॉन्गेस्ट वन किती लाईनीपर्यंत पसरली मेट्रो लाईन आठशे एकतीस किलोमीटरपर्यंत पसरली आणि त्याच्यामुळे चायनामध्ये एक लॉन्गेस्ट मेट्रो लाईनचा एक रेकॉर्ड झाला चायना शंघाई ओपन टू न्यू मेट्रो लाईन्स लाईन फोर्टीन अँड फेज वन लाईन एटीन या दोन लाईने त्यांनी ओपन केल्या मेट्रोमध्ये राईट ही पण एक महत्वाची बातमी असणार आहे थोडं आणखी मध्ये बसूया द ओपनिंग ऑफ टू न्यू लाईन्स कोण कोणत्या लाईन्स लाईन फोर्टीन अँड लाईन एटीन

ट्वेंटीच्या ट्वेंटी मेट्रो लाईन झाल्या आहेत आणि किती स्टेशन कवर केले त्यांनी पाचशे आठ स्टेशन कवर केले इथे नंबर थोडे लक्षात ठेवा कारण खूप मोठी बातमी आहे वर्ल्डमधली लॉंगेस्ट मेट्रो रूट यांनी फॉर्म केलाय आहे चायनाने सो टोटल पाचशे आठ स्टेशन असणार टोटल वीस मेट्रो लाईन्समध्ये असणार आणि त्याच्यापैकी एटीन ऑफ विच आर ट्रान्सफर लाईन्स सो ह्या दोन तीन गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या कोणकोणत्या लाईन आहे लाईन फोर्टीन आणि लाईन एटीन राईट आणि टोटल एक्सटेंडेड लेंथ किती आहे आठशे एकतीस किलोमीटर Perfect. परत टेक्निकल मधून टेक्निकल मधून क्वेश्चन उचललाय हा पण एक महत्वाची बातमी आहे जी जापानने पण केली आहे जपान पण काय मागं नाही जपानने वर्ल्ड फर्स्ट डुएल मोड व्हेकल काढली आहे मला माहिती आहे सगळ्यांना कन्फ्युजन असला ड्युएल मोड म्हणजे असं काय नवीन केलंय कारण सर नॉर्मलच दिसते आहे काय विशेष तर नाही आहे जी मागे जी पण व्हेकल उभी आहे ती तुम्हाला नॉर्मल दिसते व्हेकल जरी नॉर्मल असली पण तिला ड्युएल मोड आहे काय असणारा डुएल मोड म्हणजेच काही पर्टिक्युलर जी तुम्हाला बस किंवा व्हेकल दिसते ती रोडावर प्लस मेट्रो आपल्या ट्रेन ट्रॅकवर दोन्हीवर धावू शकते ही एक स्पेशल फॅसिलिटीज या पर्टिक्युलर बसला आहे डिटेल मध्ये बघूया बघा जापानने पहिल्यांदा इंट्रोड्यूस याच न्यूज मध्ये या कारण फर्स्ट टाइम डुएल मोड व्हेकल आपल्याकडे आहे जी तुमची रस्त्यावर पण धावू शकते रोडावर रबर चाकाने आणि त्याला रेल्वेच्या ट्रॅकवर सुद्धा धावू शकते हे दोन्ही मोड तिला अवेलेबल आहे जापान हा इंट्रोड्यूस अ मिनी बस मिनीबस ही लोक मिनी बस लोकालायक वर्ल्ड फर्स्ट डुएल मोड व्हेकल डी एम डब्ल्यू इन इट्स टाउन के ओ ह्या पर्टिक्युलर टाउन मध्ये ती पर्टिक्युलर व्हेकल धावते द व्हेकल कॅन रन ऑन नॉर्मल रबर टायर्स नॉर्मल रबर टायर पण धावू शकते ऑन रोड अँड बट इट स्टील व्हील्स त्याला स्टील व्हील्स पण आहे विच विच आर इन इट्स अंडर बेली डिसेंट मेन इट हिट्स द रेल ट्रॅक जसा त्यांना रेल ट्रॅकला हिट केलं की ते पर्टिक्युलर व्हील्स जे स्टीलचे ते पिक्चरमध्ये येणार आणि आपले जे रबरचे टायर आहे ते हायड होणार द डुएल मोड व्हेकल कॅन कॅरी अप टू ट्वेंटी वन पॅसेंजर जास्त नाही आहे स्ट्रेन एकवीसच पॅसेंजरचे आपण एक महत्वाचा नंबर आहे कारण काय मिनी बस आहे ना त्याच्यामुळे पॅसेंजर ट्वेंटी वनच असणार आणि याची स्पीड काय आहे सिक्स्टी किलोमीटर पर आवर या स्पीडने ती धावणार आहे रेल ट्रॅकवर अँड कॅन गो ॲज फास्ट ॲज अराउंड हंड्रेड किलोमीटर पब्लिक रोड हा की तिची रोडावरची जी स्पीड आहे कारण तुम्हाला बोलते रोडवर पण धावू शकते आणि आपली ट्रॅकवर पण धावू शकते तर ट्रॅकवर जेव्हा धावणार तेव्हा तिची स्पीड असणार सिक्स्टी किलोमीटर पर अवर आणि जर तीच बस ट्रॅकवर रोडवर धावली तर शंभर किलोमीटर पर अवर याची स्पीड असणार आहे दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या पॅसेंजरची कॅपॅसिटी किती आहे ट्वेंटी वन पॅसेंजर स्पीड किती आहे जर ती ट्रॅकवर रेल्वे ट्रॅकवर धावली तर सिक्स्टी किलोमीटर पर अवर आणि तीच तुमची ट्रेन ट्रॅकवर धावली तर हंड्रेड किलोमीटर पर अवर या स्पीडने त्या धावणार आहे ही न्यूज झाली आता जपान ट्रेनमध्ये आहे म्हणजे जापानवरून कोणताही क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता तर एक्झाम पॉईंट ऑफ व्यू लक्षात ठेवायचे जपानची कॅपिटल जापानची करन्सी आणि जपानचे पीएम या तीन गोष्टी लक्षात ठेवायचे कॅपिटल आहे कॅपिटल तर ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती असणार टोकियो पण करन्सी कोणती जपानीची एन नावाची करन्सी आणि जपानचे सध्याचे पी एम आहे ते फुमिओ किशिदा हे सध्या जापानचे पीएम आहे या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या परफेक्ट ही पण एक न्यूज आहे जी मार्केटमध्ये पण इच एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही पण ही गोष्ट माहीत पाहिजे की फ्रान्स टेक ओव्हर यू प्रेसिडेन्सी प्रेसिडेन्सी फॉर सिक्स मंथ सहा महिन्याकरता फ्रान्सला ची प्रेसिडेन्सी भेटली पुढचे सहा महिने जानेवारी वनपासून पासून ते पुढचे जून थर्टीपर्यंत कडे यू ची प्रेसिडेन्सी असणार काय असणार आहे थोडे डिटेलमध्ये बघूया प्रेसिडेन्सी वगैरे काय फ्रान्स हॅज अज्युम्ड द रोटेटिंग प्रेसिडेन्सी ऑफ काउन्सिल ऑफ युरोपियन युनियन विथ इफेक्ट फ्रॉम जानेवारी वन ट्वेंटी ट्वेंटी टू तुम्हाला बोलू ना याची प्रेसिडेन्सी केव्हापासून ते इफेक्टिव्ह फ्रॉम फर्स्ट जानेवारी ओके द कंट्री विल कंटिन्यू टू होल्ड ई यू प्रेसिडेन्सी फॉर द नेक्स्ट सिक्स मंथ्स टिल थर्टी जून तुम्हाला आताच बोलू तीस जून पर्यंत ती दिसिज हा ही एक अतिशय महत्वाची गोष्ट दिस इथ द थर्टीन टाइम म्हणजे ही तेरावी वेळ अशी असेल फ्रान्स हॅज टेकन ओवर द रोटेटिंग प्रेसिडेन्सी ही जी रोटेटिंग प्रेसिडेन्सी म्हणजे सहा सहा महिन्याला जी रिपीट होती ती फ्रान्सला अशी तेरावी ही वेळ जी त्यांना भेटली याचा मोटो काय म्हणजे तुम्हाला आता जर शॉर्टमध्ये विचारलं सर यू प्रेसिडेन्सीचा मेन मोटो काय असतो मोटो म्हणजे काय मेन त्याचा पर्पज काय असतो कशाकरता फॉर्म करतात त्याचा मेन पर्पज असतो रिकवरी स्ट्रेंथ अँड बिलॉंगिंग काही पण असेल देशामध्ये जी रिकवरी करायची काही स्ट्रेंथ वाढवायची तर ईयू प्रेसिडेन्सी इज द वन हु इज रिस्पॉन्सिबल ऑफ ऑल दिस टर्म्स डिटेलमध्ये जास्त जायची गरज नाही सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सध्या फ्रान्सकडे ईयूची प्रेसिडेन्सी आहे ही पहिली न्यूज सेकंड आणि अतिशय महत्वाची न्यूज फ्रान्स तेराव्या वेळेस ही रोटेटिंग प्रेसिडेन्सी होल्ड करतोय रोटेट होता असं म्हणायला तर फ्रान्स तेराव्या वेळी फ्रान्ससाठी भेटली आहे आणि सध्या कधीपासून कधीपर्यंत असणार फ्रॉम वन जानेवारी टू ट्वेंटी ट्वेंटी टू टू थर्टी जून ट्वेंटी ट्वेंटी टू राईट आणि याचा पर्पज काय असतो रिकवरी स्ट्रेंथ अँड बिलॉंगिंग आता परत फ्रान्स न्यूजमध्ये आला म्हणजे फ्रान्सबद्दल तुम्ही काही क्वेश्चन एक्झामला एक्सपेक्ट करू शकतात राईट तर फ्रान्सबद्दल फ्रान्सची कॅपिटल जी पॅरिस आहे फ्रान्सची करन्सी जी युरो आहे फ्रान्सचे प्राईम मिनिस्टर सध्या कोण आहे जीन कास्टेक्स जीन कास्टेक्स हे तुमचे प्राईम मिनिस्टर आपले फ्रान्सचे आणि प्रेसिडेंट कोण आहे फ्रान्सचे नाव थोडं प्रोनान्सिएशन थोडं डिफिकल्ट आहे पण इम्युन इम्युनियल मायक्रॉन हे आपले फ्रान्सचे प्रेसिड प्रेसिडेंट आहे तर या दोन तीन ज्या गोष्टी ज्या फ्रान्सबद्दल आहे त्या महत्वाच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत सांगता येत नाही जी के कारण हे हे जे तुम्हाला खाली देतोय ना मी दिस ऑल अबाउट द स्टॅटिक सध्या पुरतं स्टॅटिक आहे म्हणजे एका शॉर्ट ड्युरेशन करता कारण बघा करन्सी तर बदलणार नाही ती युरोच राहणार कॅपिटल बदलणार पॅरिस राहणार हे जे दोन गोष्टी ना प्राईम मिनिटर हे तुम्ही मला सेमी स्टॅटिक म्हणू शकता याच्यामध्ये चेंजेस येतात तीन वर्षाने चार वर्षाने प्रेसिडेंट ऑब्विस्ली चेंज होणार प्राईम मिनिस्टर चेंज होणार सो इट इज काइंड ऑफ सेमी स्टॅटिक तर दोन तीन गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या ओके तर ही होती आजची कम्प्लीट थेअरी मी अशा करतो तुम्ही खरंच एन्जॉय केली असणार बघा जास्त कोशातही डीप घुसायचं नाही मी जेवढं सांगतोय तेवढंच डोक्यात घाला आणि तेवढ्याच गोष्टी छोट्याशा तुमच्या नोट्सवर होतो राहा कारण जी केला किंवा तुमच्या जे आपलं करंट अफेअरचं सेक्शन आहे त्याला अंत नाही आहे ती खूप वास्ट टॉपिक आहे आपल्याला छोटे छोटे टॉपिक पकडायचे आणि इम्पॉर्टंट गोष्टीच डोक्यात घालायच्या आहे सगळंच डोक्यात घालत गेले तर खूप साऱ्या गोष्टी भाऊन जातील बरोबर चला क्वीज सुरू करूया क्वीज टाईम पहिला क्वेश्चन चला विच स्टेट हॅज लॉन्च डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सिस्टम पेन्शनर्स ट्वेंटी ट्वेंटी टू दोन हजार मध्ये डिजिटल पेन्शनर कोणी अनाऊन्स केली आहे मी आत्ताच सांगितलं ओडिशा 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 पटनायक साहेबांनी ही पर्टिक्युलर डिसिजन घेतलंय की आता पेन्शन जी असणार ते डिजिटल असणार परफेक्ट नेक्स्ट क्वेश्चन रिसेंटली पी एम मोदी टू ले फाउंडेशन स्टोन ऑफ मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी बिलॉंग्स टू विच विच स्टेट सध्या जी नवीन युनिव्हर्सिटी उघडणार आहे ती कोणत्या स्टेटमध्ये आहे तर कोणत्या स्टेटमध्ये होते सगळं युपीमध्ये होतं राईट युपी मध्ये युनिव्हर्सिटी उभारणार आहे मेजर ध्यानचंद सरांच्या नावावर युनिव्हर्सिटी केली right? आहे राईट आणि आणखी खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्कस करून दिल्या uh, हा क्वेश्चन मी कुठे कव्हर केला नाही बट धिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन जो सध्या ट्रेंड मध्ये तीन जानेवारी दोन हजार बावीस राईट इन इंडिया द व्हॅक्सिनेशन फॉर चिल्ड्रन हॅज स्टार्टेड फ्रॉम जॅन थ्री ट्वेंटी ट्वेंटी टू इज द एज बार फॉर व्हॅक्सिनेशन ऑफ चिल्ड्रन ऑबियसली हायलायटेड खाली आहे पण तुमच्याकरता एक मला महत्वाचं वाटलं म्हणून मी इन्क्लूड केलं जे तीन जानेवारीपासून मुलांकरता ते व्हॅक्सिनेशन सुरू झालंय त्याची एज लिमिट काय पंधरा ते अठरा वर्ष या एज लिमिटच्या मुलांना सध्या वॅक्सिनेशन दिल्या जात आहे परफेक्ट नेक्स्ट आणि आणखी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन रिसेंटली पी एम मोदी ले फाउंडेशन ऑफ मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी वॉट इज द कॅपॅसिटी आता विचारली गेली कॅपॅसिटी की त्याच्यामध्ये किती इंटेक असणार आहे स्टुडंटचा तर किती इंटेक मी तुम्हाला सांगितला होता बोला 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 ए थाउजंड बी वन झिरो एट झिरो सी वन फोर डबल झिरो डी वन एट डबल झिरो राइट सो आन्सर विल बी बी वन झिरो एट झिरो आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक आणखी क्वेश्चन विचार तुम्हाला सांगा मुलांचा किती इंटेक आहे मुलींचा किती इंटेक आहे हा तुमसाठी होमवर्क क्वेश्चन मला कमेंटमध्ये नक्की सांगा की जी मेजर ध्यानच्या युनिव्हर्सिटी उघडल्या गेली त्याच्यामध्ये मुलींचा आणि मुलांचा दोघांचा मी सेपरेट इंटेक सांगितलेला तो किती होता तेही मला तुम्ही सांगा प्लस तुमच्यासाठी आणखी क्वेश्चन ही जी युनिव्हर्सिटी फाउंड झाली याच्यासाठी किती टोटल बजेट लाग किती टोटल बजेट सांगितलं खर्च टोटल किती सांगितलं हा पण तुमचा क्वेश्चन असेल तो तुम्ही करायचा आहे आता सगळेच क्वेश्चन मी कवर करून देणार नाही काही क्वेश्चन तुम्हाला होमवर्क लाईन नक्की जातील दोन क्वेश्चन मी होमवर्कला सांगितले तर फर्स्ट क्वेश्चन इज वॉट त्याचा इंटेक जो होता तो वन झिरो एट झिरो आहे ठीक आहे पण मुलींचा इंटेक किती आणि मुलांचा इंटेक किती आणि टोटल बजेट किती लागणार आहे ही पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी फाउंड होण्यासाठी परफेक्ट चला पुढे जाऊया विच कंट्री हॅज ओपन वर्ल्ड लार्जेस्ट मेट्रो लाईन ऑफ एट थर्टी वन किलोमीटर इन द लेंथ ऑफ जानेवारी इन जानेवारी ट्वेंटी टू जापान चायना इंडिया रशिया कोणती कंट्री सांगा मला आत्ताच मी सांगितलं सगळ्यात लॉंगेस्ट जी आहे ती चायना जवळजवळ एट थर्टी वन किलोमीटर एवढी लॉंग त्यांनी सांग हे केली तुमच्यासाठी एक आता माझ्याकडून क्वेश्चन मला सांगा इलेक्ट्रिक बोर्ड जी सध्या खूप ट्रेंडमध्ये ती कोणत्या स्टेटमध्ये किंवा कोणत्या देशामध्ये देशा, स्टेटमध्येच राईट कोणत्या स्टेटमध्ये ती अनाऊन्स केली आहे आणि त्याची टोटल कॅपॅसिटी किती आहे राईट आणि स्पीड किती आहे आणि कोणकोणत्या फॅसिलिटीज त्याला अवेलेबल आहे मला दोन तीन गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगशाल तर हा होता मित्रांनो आजचा सेशन मी नक्कीच आशा करतो तुम्ही नक्की एन्जॉय केला चाल आजचा सेशन जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा आणि जी मी क्वीज सांगितली आहे ती क्वीज नक्की अटेंड करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर कळवा तर परत भेटूया उद्या याच वेळेस याच टायमाला नवीन देशातल्या बातम्या घेऊन तोपर्यंत थँक्यू